नमस्कार, मी प्रतिभा। हाऊ टू कुक इझी या माझ्या फूड चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत। नवरात्रोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे। ह्याच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या नैवेद्यासाठी खास गुळाची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे। रेसिपी आहे गुळ नारळाची बर्फी। पौष्टिक अशी ही गुळ नारळाची बर्फी यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया। ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। हा एक मध्यम आकाराचा नारळ घेऊन त्याचं पीस केलेलं आहे मी। त्यानंतर हे पावणवाटी गूळ, गूळ वजनेप्रमाणे 60 ग्रॅम आहे। अर्धा चमचा वेलची पावडर, एक मोठा चमचा तूप, काजू आणि बदामाचे काप, 2 चमचे मीठ पावडर। आता आपण कृतीकडे वळूया। कृतीकडे वळण्याआधी आपण एक थाळी घ्यायची आणि या थाळीला आपण तूप लावून व्यवस्थित आधी ग्रीस करून ठेवायचं आहे। आणि नंतर आपलं जे मिश्रण असेल ते ह्याच्यामध्ये गरम गरम काढून घ्यायचं। त्याआधी आपण व्यवस्थित ग्रीस करायची आहे। पॅन आपलं छान गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण तूप घालून घेऊया। आता ह्यामध्ये लगेचच आपल्याला किसलेलं खोबरं घालायचं आहे। त्यानंतर गूळ घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला किसलेलं खोबरं आणि गूळ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। गॅस मंद ठेवायचा आहे। जनरली आपण साखरेमध्ये खोबऱ्याची वडी किंवा बर्फी बनवतो, गुळामध्ये हे एक हेल्दी ऑप्शन होऊ शकतं। तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा। गूळ आपला मेल्ट होईपर्यंत परतवत राहायचं आहे। हे गूळ आपलं छान असं एकजीव झालेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता हे असं जरा सुटसुटीत आहे, असं मोकळा मोकळा आहे। थोडंसं आपल्याला याचा व्यवस्थित असा गोळा होईपर्यंत आपण ह्याला परतवायचं आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे। आणि ह्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की चिक्कीचा गूळ नाही वापरायचा। आपला रेग्युलर जो तुम्ही वापरत असाल त्याच गुळाचा वापर करायचा, कारण चिक्कीच्या गुळाने म्हणजे तुम्हाला माहिती असेल त्याप्रमाणे चिक्कीच होणार त्याची, आपल्याला अशी खुसखुशीत आणि रवाळदार बर्फी नाही मिळणार मग इथे। सो चिक्कीचा गूळ अवॉइड करा आणि ह्याला थोडासा एकत्र असा एकजीवपणा गोळा तयार होणार याचा तोपर्यंत परतवायचा आहे, जास्तीत जास्त 10 मिनिटं। हे आपलं असं छान गोळा झालेलं आहे व्यवस्थित। आता याच्यामध्ये आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊया। मी काजू आणि बदामाचे काप घालते। मिल्क पावडर वापरायची, पण मिल्क पावडर ही अगदीच ऑप्शनल आहे। मी फक्त बाइंडिंगसाठी तिचा वापर करते, तुम्ही ती स्किप करू शकता। आणि वेलची पावडर आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। मिल्क पावडर टाकल्यानंतर काळजी घ्यायची, जास्ती वेळ गॅसवर नाही राहता कामं, कारण ती जळली तर सगळ्या वडीची चव जाऊ शकते। हे पहा, हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि आपण आता मगाशी जी प्लेट आपण ग्रीस करून घेतलेली तूप लावून त्या प्लेटमध्ये हे आता मी काढून घेते। हे आता ग्रीस केलेल्या डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं। आणि थोडं हे रूम टेम्परेचरला आलं की मग ह्याचे पीस करायचे, थोडं सेट होऊ द्यायचं।
हे पहा हे मिश्रण आपलं व्यवस्थित गार झालेलं आहे। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया। तुम्हाला ज्या शेप मध्ये ज्या आकारात हवे त्या आकारात तुम्ही त्याची वडी किंवा बर्फी बर्फी ही म्हणू शकता तुम्ही। तर आपण याचे आता असे छान चौकोनी पीस करून घेऊया। आणि आता हे मी सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते। तर नक्की करून पहा की अशी पौष्टिक गुळदाराची बर्फी आणि त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स द्वारे नक्की कळवा। तुमच्या प्रतिक्रियांची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की करा, लाईक करा आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, म्हणजे अशा छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल। तुम्ही मला फेसबुकवरही फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोवर स्वस्थ रहा, काळजी घ्या आणि तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा।